नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलवरती आपलं मनपूर्वक स्वागत मी काही रंजक आणि ऐतिहासिक गोष्टी घेऊन येत आहे त्यामुळे माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो आजचा विषय आहे हिंदू हृदय सम्राट ते हिंदू जननायक व्हाया संभाजीनगर या भागामध्ये मी आपणा संभाजीनगरचा आणि शिवसेनेचा इतिहास सांगणार आहे मित्रांनो एकोणीसशे सत्तर सालानंतर शिवसेना हळूहळू महाराष्ट्राबाहेर पडू लागली आणि हिंदू समाजाला शिवसेनेचा खऱ्या अर्थानं आधार वाटू लागला कारण आज जर एका दृष्टिकोनातून विचार केला तर ठाण्यामध्ये पहिली महानगरपालिका आल्याच्यानंतर ठाणे आणि मुंबई एवढ्यापूर्तीच शिवसेना सीमित होती पण त्यानंतर अनेक हिंदू नेते अनेक हिंदू तरुण मुंबईला जाऊन शिवसेना आमच्या हे स्थापन करा असा आग्रह शिवसेना आणि मान्य बाळासाहेब ठाकरे यांना यांच्याकडे धरत होते त्याच्यामागचं कारणही तसंच होतं जर औरंगाबादचा विचार केला तर औरंगाबाद हे हैदराबाद स्टेटमधलं एक मुख्य ठिकाण होतं एक मुख्य ठाणे होतं रे सतराशे सात साली तिथे औरंगजेबाचा मृत्यू झालेला आहे याचं उदात्तीकरण करून नेहमीच तिथे काही धर्मांध मुस्लिम गुंडांनी दादागिरी केली होती ही दादागिरी टोकाला पोहोचली होती तेव्हा तेथील हिंदू समाजावर कारण नेमकंच शेंद्रा आणि वाळूंज एम आय डी सी तिथे सुरू झाली होती त्यामुळे ग्रामीण भागातला मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामीण भागातला वर्ग तिथे येत होता आणि त्यावेळी तेथील ग्रामीण भागातून येणारे दूधवाले असतील भाजीवाले असतील यांच्यावरती प्रचंड मोठ्या प्रमाणात तिथे हिंदू समाजावरती अत्याचार करण्यात येत होते तर याला वा याला कोणी वाली नव्हता तेव्हा या अन्यायाच्या विरुद्ध वाचा फोडण्यासाठी एकोणीसशे पंच्याऐंशी साली औरंगाबाद येथे शिवसेनेची स्थापना झाली हे जे काही मोजके धर्मांध गुंडे होते यांचा समूळ नष्ट करण्याचं काम यांना समूळ नष्ट करण्याची जबाबदारी माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी आनंद दिगे साहेबांवरती सोपवली आणि त्यानंतर त्यांनी त्यांच्या पद्धतीने ही गुंडगर्दी संपवली एकोणीसशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी या तीन वर्षामध्ये जवळपास दोन मोठ्या दंगली औरंगाबादच्या इतिहासामध्ये घडून गेल्या आणि त्यानंतर ही गुंडागर्दी पूर्णपणे संपुष्टात आली आणि तेथील हिंदू समाजाला एक आधार वाटू लागला शिवसेनेचा आणि एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली जेव्हा महानगरपालिकेची निवडणूक झाली तेव्हा साठपैकी जवळपास अठ्ठावीस नगरसेवक शिवसेनेचे निवडून आले आणि शिवसेनेचे पहिले महापौर बनले प्रदीप जैस्वाल आणि तिथून शिवसेनेची घोडदौड सुरू झाली एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली माननीय बाळासाहेब ठाकरे यांची जिथे सभा झाली ते मैदान म्हणजेच मराठवाडा सांस्कृतिक मैदान आणि इथेच मान्य बाळासाहेब ठाकरे यांना हिंदू हृदय सम्राट ही पदवी समाजाकडून बहाल करण्यात आली तर एक मे दोन हजार बावीस रोजी जेव्हा राजसाहेब ठाकरे यांचीही सभा तिथेच व्हावी हा अठ्ठाच मनसेने धरला होता त्याच्यामागचं कारण तेच होतं कारण ती जी ऐतिहासिक सभा झाली तदनंतर औरंगाबाद असेल परभणी असेल जालना असेल नांदेड असेल मराठवाड्याच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये शिवसेना पोहोचली आणि शिवसेनेचा मराठवाडा हे गड झाला त्याचंच हे कारण होतं की मनसेला तेच मैदान हवं होतं आणि त्याच मैदानावरती मनसेकडून माननीय राजसाहेब ठाकरे यांना हिंदू जननायक ही पदवी बहाल करण्यात आली तर असा हा रंजक इतिहास होता की एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार एक हे जवळपास पाच वर्षे शिवसेनेकडे मुख्यमंत्रीपद होतं आणि तदनंतर हे आता जवळपास अडीच वर्ष म्हणजे एको दोन हजार एकोणीस ते आता दोन हजार बावीस हे अडीच वर्ष अडीच ते तीन वर्ष मुख्यमंत्रीपद हे माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्याकडे आहे म्हणजे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री माननीय योगी आदित्यनाथजी यांनी गेल्या पाच वर्षामध्ये जवळपास बारा शहरांची नावं मुघल काळामध्ये बदलण्यात आली होती त्यांचं परत तेच नाव ठेवून त्यांना गतवैभव प्राप्त करून दिलं पण साडेसात वर्ष मुख्यमंत्रीपदाची धोरा शिवसेनेकडे असूनही फक्त एका औरंगाबादचं नाव संभाजीनगर होऊ शकलं नाही आणि हा औरंगजेबाचा कलंक आपण मिटू शकलो नाही अजून तर मित्रांनो आजचा रंजक इतिहास तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करायला विसरू नका आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन भागामध्ये नवीन इतिहास आणि नवीन गोष्टी घेऊन आपण भेटणारच आहोत तोपर्यंत जय महाराष्ट्र